हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। आज अपन पाहणार आहोत क्लास फर्स्ट। आज अपन मराठी वर्कशीट पाहणार आहोत, मराठी उजळणी, जेणेकरून मुलांची प्रॅक्टिस होईल मराठीची। चला तर मग सुरुवात करूया। तर मी ते पहिला प्रश्न घेतलेला आहे, रिकाम्या जागा भरा। तर रिकाम्या जागामध्ये आपण व्यंजन घेतलेले आहेत, ते आपल्याला फिलअप करायचे आहेत। च डॉट डॉट झ डॉट डॉट झ डॉट डॉट य, च नंतर च छ, ज नंतर झ आणि य, अशा प्रकारे आपल्याला सगळे फिलअप करायचे आहे। ट ठ ड ढ न, प फ ब भ म, प नंतर फ येतं आणि ब नंतर भ येतं आपल्याला, असे एक वर्कशीट घ्यायचे आहे। नेक्स्ट आहे चित्र काढा। तर आपल्याला च आणि डचं चित्र काढायचं आहे। ते मी चपासून चमचा काढलेला आहे, डपासून डमरू हा चित्र काढलेला आहे। तर आपल्याला अशी पण एक वर्कशीट द्यायची आहे। नेक्स्ट पाहूया, चित्र पाहून योग्य अक्षराला गोल करा। तर पहिलं आहे न, तर त न प पासून न पासून नळ, त्याला आपल्याला गोल करायचं आहे। न नळातला न, ज जहाजाचा झ, न त ज ज जहाजाचा, जला आपल्याला गोल करायचं आहे। ड डमरूचा, ड ला गोल करायचं आहे। नेक्स्ट वर्कशीट पाहूया जोड्या लावा। तर समान अक्षराचे आपल्याला जोड्या लावायच्या आहेत। तर प पासून प शोधायचं आहे आणि प ला लावायचं आहे, र ला लावायचं आहे, फ ला लावायचं आहे, न ला लावायचं आहे आणि क कमळातला क, अशा पद्धतीने आपण मुलांना वर्कशीट देऊ शकतो। नेक्स्ट आहे अंक अक्षरात लिहा। तर मी ते काही अंक घेतलेले आहेत, ते आपल्याला अक्षरात लिहायचे आहेत। एक, पाच, आठ आणि दोन हे मी असे अंक घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही देऊन त्याची प्रॅक्टिस करून घेऊ शकता। नेक्स्ट पाहूया फळांची नावे लिहा। तर इथे मी आंबा, केळी, द्राक्ष आणि अननस ही चित्रे काढलेली आहेत फळांची, त्याची आपल्याला नावे लिहायची आहेत। अशी ही वर्कशीट देऊन आपण मुलांच्याकडून सोडवून घेऊ शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।